ते एक आमचे सगळे संतोषी आम्ही पाहिले नाही. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अवघे विश्वाचे माझे तुकाराम महाराज काय म्हणे, विष्णुमय जग वैष्णवाचा धरून वेद अभेद ब्रह्म अमंग संतांच्या आमच्या या शिकवण्या. असं म्हणतं की आपापल्या धर्माचा प्रचार प्रसार जरूर करायला पाहिजे, दुसऱ्याच्या धर्माच्या बाबतीमध्ये टीका टिपणे टाळायला पाहिजे, त्याच्यातून काहीही साध्य होणार नाही. त्याच्यामधून फक्त काय मन दुखावली जातील, अडचण निर्माण होतील. आणि रामगिरी महाराजांच्या चे जे आहेत फॉलोअर्स पण खूप आहेत, मी सुद्धा त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला जातो. आता ह्या वेळेला माझ्या घरीचं पत्नीचं ऑपरेशन झालं, परंतु ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनीच टाळायला पाहिजे. राज्यकर्त्याने टाळायला पाहिजे, हे जे महाराज आहेत रामगिरी महाराज त्यांनी टाळायला पाहिजे, हिंदूंनी टाळायला पाहिजे, मुसलमानांनी टाळायला पाहिजे, सगळ्यांनी टाळायला पाहिजे. त्याच्याबरोबर तुम्ही आपापल्या धर्माचा प्रचार करावा, हरकत नाही. आज सुद्धा शाळा उघडल्या जात आहेत, हॉस्पिटल उघडली जात आहेत, पर्यटनाचे काम मोठ्या प्रमाणावर आहेत, धार्मिक कामं आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होत आहेत. आणि या सगळ्यामुळे ज्या लोक जे धरण पण घ्यायला लागलेले आहेत त्यामुळे ती इंडस्ट्री फ्लरिश होते आहे. आता अशा रीतीने हळूहळू पुढे जात असणार आहे. जर दंगलीचा जिल्हा दंगलीचा शहर आपण जर म्हणायला लागलो नाव पडलं तर मग कठीण होऊ लागलं. तर सगळ्यांनी जे आहे गोष्टी शांत ठेवावी, शासन जागरूकपणे याच्यावर लक्ष ठेवून आहे. त्याच्या त्याच्या लोकांचा काही संबंध आहे का? मग तुम्ही काय लावता संबंध? तो हिंदू सकल मोर्चा जो आहे हा अगोदर ठरलेल्या कार्यक्रमाने निघालेला होता आणि त्याच्या आदल्या दिवशी रामगिरी महाराजांचं ते झालं. दोघांचं काही जोडण्याचं काही कारण नाही. कृपा करून जे आहे तशी आमची जबाबदारी आहे शांतता राखण्याची, तशी तुमची मीडियाची सुद्धा आहे. आता एक आहे तिकडे सुद्धा जे आहे जे काही झाले चुकीचं झालेलं आहे, मोर्चा कोणी काढायला पाहिजे, शांततेने तो काढायला पाहिजे. परंतु एकमेकांवर हल्ले करून कुठलाही प्रश्न सुटणार नाही. बांगलादेशमध्ये काही हिंदूंवर हल्ले झाले म्हणून ते मोर्चे निघाले असे सांगतात, पण ते शांततेने केलं पाहिजे. आणि स्वतः पंतप्रधान मोदी साहेब याच्यामध्ये लक्ष ठेवून आहे. ते स्वतः तिकडचे जे प्रमुख आहेत आता जे मोहम्मद युनूस त्यांच्याबरोबर बोलता आहे, मग त्यांच्यावर आपला विश्वास नाही का? मग पुढील दुसऱ्या ठिकाणी कायदा सुरक्षेचा प्रस्तापन निर्माण करू नये. म्हणून मी सांगतो ना की सगळ्यांनीच शांतता राखली पाहिजे. शांततापूर्वक जे एखाद्या ठिकाणी आपण कलेक्टरकडे जाणार त्यांना सांगणार की बघा हिंदूंचं रक्षण करा, परंतु माझं परत तेच म्हणणं आहे की स्वतः प्रधानमंत्री याच्यामुळे लक्ष ठेवू नये, त्यांचे फोन करतात. त्याच्यामुळे आपल्याला जे आहे त्याच्याबद्दल शांत राहणं आवश्यक आहे. आणि नाशिकमध्ये इकडे तिकडे जे युती जी आहेत कायदा सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करू नका. त्याच्यामुळे एक तर आपला हा शहर आपला जिल्हा जे आहे हळूहळू हळू वरती येतो आहे. त्याला अशा तंत्री वगैरे सुरू झाले तर कुणी आपल्याकडे येणार नाही. आता मार्गदर्शन म्हणजे ज्या काही योजना आहेत त्या योजना मी समजावून सांगणार आहोत. तेवढ्यांच्या पण ज्या योजना आहेत विशेषतः युवकांच्या संदर्भामध्ये त्या योजना समजावून सांगणार आहोत. आणि आज जवळजवळ 3648 जागा याची भरती करण्यासाठी जे आहेत हृदया मिळावा. आता मग जे आहेत रेल्वे कंपनीना इन्व्हेस्टमेंट बँकामध्ये ट्रेनी पाहिजेत, 200 पदं आहेत, वय त्यांचे 18 ते 30 आहेत, ते सगळे शैक्षणिक पात्र 12 पास पाहिजेत, ITI पाहिजे, असे हे सगळे मोठे मोठे बजाज आहे त्याच्यामध्ये, डाटा मॅटिक्स आहे, युवक शक्ती आहे, मोठमोठ्या सगळ्या कंपन्या आहेत, त्यांचे लोक पण आहेत आणि त्यांचे किती किती त्यांना पदं भरायचे. आता काय रामवी मॅनेजमेंट सर्व्हिसेस 300 त्यांना माणसं पाहिजेत,
सहावी बारावी डिप्लोमा इंजिनिअरिंग करायचे. तर नंतर बीटेक डिप्लोमा ही सुद्धा लोक पाहिजे आहेत त्यांना, साधारणपणे 18 ते 40 वर्षे 42 लोक त्यांना पाहिजे. हे सर्व लोक त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत. आणि जसजशी जो व्यक्ती मुलगा